हिंगोली शहरामध्ये नांदेड नाका भागामध्ये सकाळी 9:30 दोन गटात तुफान दगडफेक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. अवघ्या काही वेळातच बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा प्रकार झाला. नांदेड औंढा मार्गावरील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने सुमारे 50 ते 60 अधिक वाहनांचे नुकसान झाले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. संख्येनं शिवसैनिक इथं महादेवाच्या मंदिरावर जमा होत होते, त्याचवेळी ईदगा मैदानावर आज ईद असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांचा नमाज तिथं चालू होता. परंतु जे काही शिवसैनिक रस्त्याने येत होते त्यांच्यावरती अचानक दगडफेक मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाली. शिवसैनिकांच्या कावड यात्रेसाठी जे काही टेम्पो, काही रिक्षा, गाड्या होत्या, या गाड्या फोडण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्तेचं नुकसान तिथं करण्यात आलं. पोलीस प्रशासनाने ताबडतोब परिस्थिती आटोक्यामध्ये आणली, परंतु 15 ते 20 शिवसैनिकांचे डोके फुटलेले. आज खरं म्हणजे हिंदू धर्मीयांचा कावड यात्रेचा सण आहे आणि म्हणून सर्व शिवसैनिकांनी शांततेने आणि शिस्तीने ही कावड यात्रा कळमनुरीकडे नेलेली आहे आणि कळमनुरीवरनं परत ही महादेव मंदिरामध्ये इथे यात्रा येणार आहे. सर्व व्यापारी बांधवांना आणि महिला भगिनींना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो की कुठल्या अफवावरती आपण विश्वास ठेवू नये आणि बसण्या किंवा या परिसरामध्ये जे काही प्रवासी महिला भगिनी आणि मुली या भागामध्ये ज्या आलेल्या होत्या, शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं त्यांना संरक्षण दिलेलं आहे. गावामध्ये सुद्धा शिवसैनिक फिरत आहेत आणि कुठल्याही हिंदू बांधवाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची जबाबदारी आणि खबरदारी आम्ही घेणार आहोत. आणि जर अशा पद्धतीनं जर हल्ले आमच्या धार्मिक सणांवर किंवा आमच्या धार्मिक ठिकाणांवर जर होत असतील तर ते आम्ही सहन करणार.